बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन की विक्री केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। 50,000 रुपयात दोन बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकून त्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी आणखी दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायदंडाधिकारी यांनी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। वैद्यकीय प्रतिनिधी एमआर अशफाक नजीर निलगुंडे वय वर्ष 22, सादिक सलीम हिरोली वय वर्ष 23, दोघेही राहणार मजरेवाडी सोलापूर अशी पोलीस कोठडीतील दोघांची नावे आहेत। या प्रकरणात तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे यांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे, मात्र या प्रकरणात विकास काशीनाथ जाधव राहणार बार्शी हा संशयित आरोपी पोलिसांच्या हाती अद्याप लागलेला नाहीये। 12 मे रोजी जिल्हा अन्न औषध प्रशासन शहर पोलिसात तक्रार देताच बनावट रेमडेसिवीर हे कोणाकडून आणले याचा तपास करताना सोलापूर येथून एका औषध विक्रेत्या मालकाकडून ती एसटी पार्सलच्या माध्यमातून वैभव शिराळ यांना दिल्याचं उघड झालंय। औषधाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली असता जप्त केलेले रेमडेसिवीर हे बनावट असल्याचं निदर्शनास आलं आहे।